कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीनं दंड ठोपटलेत आणि भाजपची आजची बैठक देखील पार पडलेली आहे। त्यानंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा तिढा कायम आहे। ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा आग्रह आहे आणि भाजपच्या कोर समितीच्या संदर्भात आता उमेदवाराचा देखील यानंतर निर्णय घेतला जाणार आहे। तर शिवसेनेला चिंचवडच्या जागेचे वेध लागले तर कसबा या जागेकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लक्ष लागले। त्यामुळे या दोन्ही जागांवर काय नेमका निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत भाजप आणि ठाकरे गटाचे नेते काय म्हणतात आपण पाहूया। काल रात्री विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सुनील तटकरेजी हे मातोश्रीवर ते आले होते, चर्चा झाली आणि त्यावेळी सुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली की कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने काय करायचं, कसं लढायचं ते आपण ठरवू, पण चिंचवडची पोटनिवडणूक, चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी। वर्किंग डेला मतदार कमी होईल, निवडणूक आयोगाचा सातत्याने प्रयत्न हा मतदार यादीमध्ये 100% लोकांची नावं यावीत आणि अधिकाधिक टक्का मतदानाचा वाढावा असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्यामुळे त्यांनी आज सकाळी करेक्शन केलं, नोटिफिकेशन निघालं आणि 27 ऐवजी ही निवडणूक 26 होईल। निवडणूक बिनविरोध व्हावी असा स्वाभाविकपणे आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।